सांगली शहरातील वाहतूक शाखेचा मस्तवालपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे तब्बल दोन तास वाहनधारकास वेटीस धरून नियम माहीत नसल्याने विनाकारण पाचशे रुपये दंड केला आहे आज सांगली शहरातील वाहतूक शाखेचा मस्तवालपणा कॅमेऱ्यात कैद झाला आहे तब्बल दोन तास वाहनधारकास वेटीत धरून नियम माहीत नसल्याने भोसले नामक वाहतूक कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांचे फोन येऊन सुद्धा वाहनधारकास तब्बल दोन तासाने कोणतेही नियमाचे माहिती नसताना माहिती आणून पाचशे रुपये दंड केला या दोन तासाचा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान विश्रामबाग येथे एका वाहनधारकास कोणतेही कारण नसताना वाहतूक कर्मचाऱ्याने मुद्दामून अडवून दमदाटी करून जबरदस्तीने गाडीची चावी काढून घेतली वाहनधारकाचा काहीही संबंध नसतानाही पावती करतो सांगूनही मुद्दामून पावती केली नाही दोन तास त्या वाहनधारकास तात्काळात उभा केले जेणेकरून पावती न करता दुसरे काही मिळेल या अपेक्षेने थांबवले होते वरिष्ठांचा फोन येऊनही हेकेकोर वाहतूक कर्मचाऱ्यांची मस्ती कमी झाली नाही अखेर हे प्रकरण अंगलट येणार म्हणून कोणतीही वाहन अधिनियमाची काडीची अक्कल नसलेली वाहतूक कर्मचाऱ्याने कायद्याचं पुस्तक आणून नियम बघून पाचशे रुपये दंड केला अखेर दंडानंतर सुटकेचा निश्वास सोडत वाहनधारक तेथून निघून गेला हा सर्व प्रकार एसबीआयच्या कॅमेरात कैद झाला आहे